दिवसा गावातला कचरा साफ करायचा आणि संध्याकाळी माणसांच्या डोक्यातील असणारा अज्ञानाचा कचरा साफ करायचा. घर सोडल्यानंतर त्यांच्या वाट्याला जे काही प्रसंग आले तर त्यांचे अपमान झाले खूप ठिकाणी, त्यांना मारधोड झाली, त्यांना पोलिसांनी अटक केली बरेचदा. हा सगळा प्रकार साधारणतः 12 वर्ष चालला आणि त्यानंतर मग त्यांना एक लक्षात आलं की आपण इतरांसारखं सामान्य माणसासारखं न जगता आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे समाजासाठी काहीतरी उपकारक अशा कृती केल्या पाहिजे. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. बाप हो पैसा नसन तर जेवणाचं ताट मोडा, हातावर भाकर तुकडा खा आणि बायकोचं लुगडं कमी भावाचं घ्या पण मुलायले शिक्षण द्या, अशा पद्धतीचा संदेश देणाऱ्या महासंत, महासामाजिक पुरुष, महामानव अशा संत गाडगे महाराजांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्तानं मॅक्स महाराष्ट्र त्यांना विनम्रपणे अभिवादन करतो. दिवसा गावातला कचरा साफ करायचा आणि संध्याकाळी माणसांच्या डोक्यातील असणारा अज्ञानाचा कचरा साफ करायचा अशा प्रकारचं आयुष्य संत गाडगे महाराज जगलेले. त्यांच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांच्यावरती ज्यांचा अभ्यास आहे, ज्यांनी त्यांच्यावरती पुस्तकं लिहिलेली आहेत, असे आपल्या सोबत डॉक्टर अशोक राणा सर आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. राणा सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. धन्यवाद. राणा सर, संत गाडगे महाराजांचं नाव घेतलं की एकूणच त्यांचा पेहराव, त्यांच्या डोक्यावरती असणारी करवंटी, पाठीला असणारा म्हणजे हातात असणारा खराटा, आणि कोणी त्यांचं म्हणजे दर्शन घ्यायला गेलं तर ते पाया पडू न देता त्याच्या पाठीवरती तो खराटा मारायचे, आणि अशा पद्धतीनं संपूर्ण देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व आणि वेगळ्या प्रकारचा सामाजिक संत म्हणून त्यांची जी एक प्रतिमा आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल, आणि त्यांचे अनेक मानवांशी अनेक महापुरुषांशी संबंध आले त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काही सांगावं असं म्हणतो. धन्यवाद. याच महिन्याच्या 4 तारखेला माझं संत गाडगे बाबा हे पुस्तक प्रकाशित झालं. साहित्य अकॅडमी जी भारत सरकारची एक स्वायत्त संस्था आहे तर तिच्या वतीने हे प्रकाशित झालं आणि लवकरच ते 22 भाषांमध्ये भारताच्या 22 भाषांमध्ये जाणार आहे. त्यानिमित्तानं या पुस्तकाच्या लेखनाच्या निमित्ताने मी बरीच पुस्तकं वाचली. गाडगेबाबांचे समकालीन काही लेखक आहेत, त्या लोकांनी जे काही गाडगेबाबांबद्दल लिहून ठेवलं आहे त्यांच्या आठवणी, त्याच्या आधारे हे पुस्तक मी लिहिलं. त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि आपल्या विवेचनाला सुरुवात करतो. गाडगेबाबांचा एकंदर पेहराव आणि त्यांच्या डोक्यावर जे खापर असायचं, आपण एखाद्याच्या डोक्यावर खापर फोडलं म्हणतो, पण खापर डोक्यावर ठेवण्याबाकी गरज त्यांना का पडली, त्याला कारण असं झालं की घराच्या बाहेर जेव्हा पडले तेव्हा त्यांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून जावं लागलं आणि पाऊस पाणी आहे, ऊन आहे, हे सगळे जे निसर्गाचे घटक आहेत त्यांचे जे परिणाम आहेत त्यांना भोगावं लागले. आणि त्यातून त्यांनी जी भटकंती केली, त्या भटकंतीच्या वेळी त्यांचे कपडे हे खराब झाले, तेच कपडे धुवायचे, तेच घालायचे, असं करता करता चिंध्या झाल्या होत्या. आणि त्या चिंध्या झालेले कपडे त्यांनी घातल्यामुळे लोक त्यांना चिंधे बाबा सुद्धा म्हणत होते. आणि हातात गाडगं असायचं पाणी प्यायला, त्या गाडग्याचं फुटलेलं खापर असेल ते डोक्यावर ठेवायचे, कारण त्यांच्या डोक्यावर कोणत्याही प्रकारचा टोप किंवा शिरस्त्राण नव्हतं. आणि कानात कुंडल जे होते त्यांचे ते बांगड्यांचे होते, त्यांच्या चपला सुद्धा सारख्या नव्हत्या, किंवा जे त्यांचे मोजे आहे तेही नव्हते. हे सगळं त्यांनी जाणीवपूर्वक नाही केलं. जे काही त्यांना उपलब्ध झालं त्या उपलब्ध परिस्थितीत त्यांनी त्याचा स्वीकार केला आणि कुणाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता आपण जगलं पाहिजे, कोणत्याही परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे, यातून त्यांची घडण झाली. घर सोडल्यानंतर त्यांच्या वाट्याला जे काही प्रसंग आले तर त्यांचे अपमान झाले खूप ठिकाणी, त्यांना मारधोड झाली, त्यांना पोलिसांनी अटक केली बरेचदा. तर हा सगळा प्रकार साधारणतः 12 वर्ष चालला आणि त्यानंतर मग त्यांना एक लक्षात आलं की आपण इतरांसारखं सामान्य माणसासारखं न जगता आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे समाजासाठी काहीतरी उपकारक अशा कृती केल्या पाहिजे. त्यातून त्यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये, त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातल्या शेणगाव या गावी झाला. आता शेणगाव पूर्वी हे दर्यापूर तालुक्यात येत होतं, आता ते अंजनगाव सुरजी तालुक्यात येतं. या चरित्राच्या निमित्ताने मी त्यांच्या सगळ्या गावांना भेटी दिल्या, ज्या ज्या ठिकाणी त्यांचं कार्य होतं त्यांनी बरीचशी अमरावती जिल्ह्यातली गावं पाहिली. ऋणमोचन नावाचं गाव आता भातकुली तालुक्यात आहे. तर त्या गावामध्ये
तिथली जी नदी आहे त्या नदीवर त्यांनी जो घाट बांधला तो त्यांचा पहिला प्रयत्न होता आणि त्यातून त्यांना अनेकांनी मदत केली आणि आर्थिक मदत केली, शारीरिक मदत केली आणि अनेकांना वाटलं की हा माणूस वेगळा आहे इतरांपेक्षा. असंच एकदा पंढरपूरला ते धर्मशाळेची बांधणी करत असताना काही लोक त्यांना भेटायला आले, तो पण त्यांची बरीचशी लोकप्रियता वाढली होती आणि त्यांच्या पाया पडत ते होते. तर बाळासाहेब खेर मुंबई प्रांताचे पहिले मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राच्या, तर त्यांनी हे पाहिलं, ते त्यांच्या मामाकडे गेले होते आणि त्यांनी पाहिलं की लोक पाया पडतात, मी हा बंधू बाबा आहे. त्यांनी मुद्दाम गाडगेबाबांना भेटले ते, तर ते म्हणाले हे काय चाललं आहे, काय ढोंगबाजी चालू आहे, बंद कराय. तेव्हा मग गाडगेबाबा म्हणाले किंवा ठीक आहे, माफ करा, माफ करा, चुकलं आमचं काहीतरी. तर अशा तऱ्हेने पहिलीच भेट बाळासाहेब खेरांची जी होती ती नकारात्मक होती. पुढे बाळासाहेब खेर हे मुंबईला एक वकील म्हणून आवाजले, तेव्हा एक धर्मादाय जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत त्यांनी जी संस्था स्थापन केली गाडगेबाबांनी, त्याची नोंदणी करण्याकरता जी कागदपत्र तयार करावं लागतात त्यांची कागदपत्र बाळासाहेब खेरांनी करून दिली. बाळासाहेब खेर पुढे मुख्यमंत्री झाले मुंबई प्रांताचे, आणि तेव्हा त्यांची ओळख होती, मैत्री होती, सख्य होतं आणि एकमेकाबद्दलचं प्रेमसुद्धा होतं. तर त्या काळामध्ये कर्वे भाऊराव पाटील यांनी मुलांसाठी जी की वसतिगृह काढली होती आणि शाळा काढल्या होत्या, तर त्या शाळेचं अनुदान बाळासाहेब खेरांनी बंद केलं. बंद करायचं कारण असं झालं की तेव्हा 1948 घटना आहे, महाराष्ट्र स्वातंत्र्य, महाराष्ट्र राज्य स्थापन व्हायच्या आधीची. तर तेव्हा ते अनुदान बंद झाल्यावर कर्वे भाऊराव पाटलांना सांगितलं गाडगेबाबांना असं झालेलं आहे, किंवा त्यांना कळलं ते कुठून तरी. गाडगेबाबांनी भाऊराव बाळासाहेब खेरांना भेटले आणि म्हणाले की वा तुम्ही ह्या मुलांचं जे खेड्यापाट्यातून आलेले आहे ज्यांचं शिक्षण होणं शक्य नाही त्यांच्याकरता भाऊराव पाटलांनी इतकं मोठं काम केलं आहे, तर त्याची त्याचं अनुदान बंद करू नका. आता अनुदान बंद का केलं त्याची गोष्ट सुद्धा आहे की 48 महात्मा गांधींची हत्या झाली होती, त्या हत्येमुळे मग पुणे जिल्ह्यातल्या किंवा इकडे मुंबई प्रांतातल्या सातारा म्हणा, सांगली म्हणा, या ठिकाणच्या ब्राह्मणांच्या घरांना आगी लावण्यात आला, अनेकांना घर सोडावी लागली. तेव्हा बाळासाहेब खेरांनी असं म्हटलं होतं की ब्राह्मणांच्या शरीरातला एक थेंबही रक्त मी सांडू देणार नाही, असं झालं तर मी त्यांचा वसपा काढेल, असं टोकाचं बाळासाहेब खेरांनी केलं. तेव्हा मग कर्वे भाऊराव पाटलांनी त्यांना आव्हान दिलं होतं, फार मोठं आव्हान दिलं. पुण्यातल्या त्यांचं व्याख्यान प्रसिद्ध आहे, ते म्हणाले हात लावून दाखवा बहुजनांना, तुमचं आम्ही काय करणार तुम्हाला कळेल. आता हे आशय सांगितलं मी, वाक्य वेगळं आहे आणि त्यामुळे मग त्यांनी बाळासाहेब खेरांनी अनुदान केलं, अशी घटना आहे ती. तर गाडगेबाबांनी जेव्हा मुख्यमंत्र्याच्या घराबाहेर ते बसले आणि ते म्हणाले की हे अनुदान सुरू करा, तर बाळासाहेब खेरांनी त्यांचं ऐकलं. मुख्यमंत्री असलेला माणूस हा ऐकतो आहे एका फाटक्या माणसाचं, कारण त्याचं एक जे वलय होतं, त्यांनी केलेलं कार्य होतं, याची जाणीव बाळासाहेब खेरांना होती. आता हे बाळासाहेब खेरांचीच आठवण पहिल्यांदा मी का सांगितली, तर पुढे एक चांगली घटना घडली. हे 48 घटना आहे, पण त्याच्या आधीची एक घटना 1936 आहे. 1936 गाडगेबाबांची भेट सेवाग्रामला झाली. सेवाग्राम किंवा काही लोक असं म्हणतात, त्या भेटीत त्यांचा परिचय. महात्मा गांधी फार मोठा व्यक्ती होतं त्या काळात, आताही महात्मा गांधीचं नाव आढळलं आहे नोटीवर, आपण त्यांचं नाव पाहतो. आणि शिवाय जगभर सगळ्यात जास्त पुस्तकं जी लिहिली आहे ती महात्मा गांधींवर लिहिली गेली आहे. त्यांचं अभ्यास आहे त्यांच्या तत्वज्ञानाचा, त्यांच्या चरित्राचा जगभर चालू आहे. त्या महात्मा गांधींची पहिलीच भेट फार महत्वाची झाली आणि गाडगेबाबांचं एक वैशिष्ट्य होतं, माणूस कितीही मोठा असो ते स्वतःहून त्याला भेटायला जात नसत, तर त्यांनी दिलेली वस्तू स्वीकारत नसत. तर पण काही लोकांची भेट घडून आणली आणि महात्मा गांधींना एका वेगळ्या महामानवाचा परिचय झाला. 36 एक गोष्ट महत्वाची घडली, फैजपूर काँग्रेस. फैजपूर काँग्रेस ही जी प्रसिद्ध आहे ती यासाठी ग्रामीण भागात काँग्रेसचं अधिवेशन पहिल्यांदा झालं. भुसाळ पासून ते फार कमी अंतरावर ते गाव आहे जळगाव जिल्ह्यातलं. त्या ठिकाणी धनाजी नाना चौधरी नावाचे स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते. त्यांनी आपली फौजदारीची नोकरी सोडून स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली होती आणि तिथे अनेक लोक त्यांच्या आग्रहाखातर येत असत. तर वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद यासारख्या लोकांचा त्यांचा संबंध होता. मग राजेंद्र प्रसादांना त्यांनी विनंती केली की हे ग्रामीण अधिवेशन जे आहे काँग्रेसचं ते आमच्या गावात करा. ते दुसरीकडे ठरत होतं, अमळनेर वगैरे अशी गावं नावात चर्चेत होती, मोठी गाव होती पण फैजपूर लहान गाव होतं. पण धनाजी नाना चौधरींच्या आग्रहाखातर जेव्हा ते काँग्रेस अधिवेशन झालं तेव्हा एक प्रश्न पडला. बाळासाहेब खेर त्याचे आयोजक होते, त्यांना प्रश्न पडला की इतके लोक येणार, मोठ्या प्रमाणात मोठमोठे नेते येणार, त्यांच्या येण्यामुळे किंवा त्यांच्या आणखी
नैसर्गिक विधीमुळे घाण होईल या गावात तर काय करायचं. तर गाडगेबाबांना ते कळलं की हे चिंतेत आहे बाळासाहेब खेर, तर त्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही चिंता करू नका, आम्ही 200 स्वयंसेवक सोबत आणले आहेत. म्हणजे कुणीही न सांगता, कुणी आदेश न देता, कुणीही विनंती न करता स्वतः गाडगेबाबांनी त्या ठिकाणी आपले स्वयंसेवक नेले आणि फैजपूर काँग्रेसचं अधिवेशन हे 3 दिवस चाललं. त्यात फार आपले पंडित जवाहरलाल नेहरू जे भारताचे प्रधानमंत्री झाले पुढे ते होते, वल्लभभाई पटेल जे पहिले गृहमंत्री होते, राजेंद्र प्रसाद पहिले राष्ट्रपती, खूप मोठी नाव आहे, सगळी नावं घेण्याची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे. तर गांधीजींची त्यांची भेट झाली असाल असं माझं मत आहे, त्यांचे उल्लेख प्राप्त नाही, पण 36 वर्षी त्यांची सेवाग्रामला भेट झाली होती आणि महात्मा गांधींवर त्यांचा प्रभाव पडला होता. कारण गाडगेबाबा ज्या ठिकाणी कीर्तन करीत असत त्या ठिकाणी स्वतः स्वच्छता करीत असत. आता स्वच्छता म्हटलं की आपल्याला महात्मा गांधींची आठवण येते, त्यांचा चष्मा आठवतो, पण खरं म्हटलं म्हणजे आपल्याला आठवण यायला पाहिजे गाडगेबाबांची. आचार्य अत्रेंनी स्पष्टपणे त्यांच्या एका लेखात म्हटलं आहे, गांधीजींना स्वच्छतेचा मंत्र मिळाला तो गाडगेबाबांकडून. गाडगेबाबा महाराष्ट्राचे आहेत, मराठी माणूस आहेत आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी अख्ख्या राष्ट्राचे आहेत आणि जगभर त्यांचं नाव आहे, पण त्यांनी गाडगेबाबांकडून स्वच्छतेचा हा मंत्र शिकला किंवा स्वच्छतेचा संदेश शिकला ही घटना आपण नोंदवली पाहिजे. मला हे 1936 जे गांधींची भेट आहे किंवा बाळासाहेब खेर पुढे मुख्यमंत्री आहेत त्यांची जी भेट आहे पंढरपूरची ती फार महत्वाची वाटते. आणि आणखी काही महापुरुष आहेत जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे पहिले कायदे मंत्री, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख भारताचे पहिले कृषी मंत्री, तर हे दोघंही आणि एक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे मोठं व्यक्तिमत्व होतं ज्यांनी स्वातंत्र्यात भाग घेतला पण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर कोणत्याही प्रकारचे लाभ घेतले नाही. त्यांच्याकडे राजेंद्र प्रसाद येत असत, नेहरूंचा संबंध होता, गांधींचा होता, सगळ्यांचा होता. तर तुकडोजी महाराजांनी सुद्धा गाडगेबाबांना बरेचदा मदत केली आहे. एकदा गिरड नावाचं गाव वर्धा जिल्ह्यात, त्या गावी गाडगेबाबा एक आंदोलन करतो, त्या ठिकाणी बळीची प्रथा होती, बकरा कापायची प्रथा होती, तर तिथे ते आंदोलन करत होते असं करू नका, तेव्हा लोक त्यांच्या विरोधात गेले, अख्खं गाव विरोधात गेलं, त्यांची ती यात्रा होती तेव्हा. हे तुकडोजी महाराजांना जेव्हा कळलं तर रातोरात प्रवास करत आपल्या गाडीने ते त्या गावात आले आणि वर्धा जिल्ह्यात त्यांचं काम होतं, तुकडोजी महाराजांचं फार मोठं काम होतं, तर त्यांनी समजावून सांगितलं गावकऱ्यांना आणि गाडगेबाबांना संरक्षण दिलं. म्हणजे एखाद्या महामानवाच्या कार्यात दुसऱ्या महामानवानी मदत करावी ही फार चांगली घटना आहे. नाही तर लोक दोन टोकाची माणसं असतात, नेते असतात, एकमेकाला मदत करत नाही. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जेव्हा शिक्षण, ते पहिले कृषी मंत्री, तसे ते दुसरे आहे टेक्निकली, पण त्यांची ओळख जी आहे ती पहिले कृषी मंत्री म्हणून आहे, पण ते शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांचं काम फार मोठं होतं. त्यांनी शाळा काढली, बॅरिस्टर होते, शिकलेले होते, तरी लहान मुलांना शिकवायचे, अतिशय फाटक्या अवस्थेत शिकवायचे, फाटक्या म्हणजे गरिबीत या अर्थाने, आणि जे अनाथ मुलं आहेत त्यांच्याकरता त्यांनी श्रद्धानंद वसतिगृह काढलं होतं. त्या श्रद्धानंद वसतिगृहाचं जेव्हा ते कृषीमंत्री झाले तेव्हा त्यांच्याकडे लक्ष देण्याचं काम गाडगेबाबा करत होते. एकदा गाडगेबाबा त्या श्रद्धानंद वसतिगृहात गेले तेव्हा मुलांना खायला ताट वाटी काहीच नव्हतं, भाकरी हातावर घेऊन ते खात होते चटणी सकट. तर त्यांनी पटकन एक बियाणी नावाचे फार मोठे शेठजी होते, श्रीमंत सावकार होते, त्यांच्याकडे गेले आणि ते म्हणाले 35 ताट 35 वाट्या आणि 35 ग्लास हे माझ्याकरता माझ्या मुलांसाठी करून द्या. म्हणजे जे वसतिगृह पंजाबराव देशमुखांनी स्थापन केलं होतं, गाडगेबाबांचा प्रत्यक्ष काही संबंध नव्हता, पण पंजाबराव देशमुख जेव्हा कृषीमंत्री होऊन दिल्लीला गेले तर त्यांच्या संस्था सांभाळण्याचं अप्रत्यक्ष काम गाडगेबाबा करीत होते. जेव्हा कृषीमंत्री झाल्यावर पहिल्यांदा ते अमरावतीत आले, आता गाडगेबाबा कुठे फिरत हे कुणाला माहीत नाही, तर त्यांचा काही संपर्क नव्हता, आश्चर्यकारक फोनची व्यवस्था नव्हती, काही नव्हती. तर अशा काळामध्ये गाडगेबाबांना कुठून तरी कळलं ते पंजाबराव देशमुख आता अमरावतीला येणार. तर त्याच परिसरात, आता त्या ठिकाणी बीएड कॉलेज आहे, त्या परिसरात ते झाडू मारत होते आणि देवकंदन गोपाला गोपाला म्हणत होते. तितक्यात गाडी आली पंजाबरावांची आणि मग गाडगेबाबा त्यांच्याजवळ गेले आणि त्यांच्या पाया पडले. गाडगेबाबा आणि पंजाबराव देशमुखांच्या वयामध्ये साधारणतः 12 ते 15 वर्ष अंतर होतं. मी गाडगेबाबा वयाने मोठे होते, वयाची जाणीव न ठेवता, कोणत्याही प्रकारचा मान अपमान मनात न ठेवता त्यांनी पंजाबरावांच्या पायावर डोकं ठेवणे फार मोठी गोष्ट आहे. गाडगेबाबांचं शिक्षण झालं होतं, त्यांना कोणत्या प्रकारे शिक्षण सुविधा नव्हत्या, त्यांची वडीलच फार त्यांच्या लहानपणी वारले, शिकवणार कोण, मामा होता, तर मामा फक्त शेतीच्या कामात त्यांना लावत होता. म्हणजे एक न शिकलेला अडाणी माणूस, आणि अशा लोकांच्या पाया पडतो आहे की जो बॅरिस्टर झालेला किंवा परदेशात शिकलेला पंजाबराव देशमुख. आणि फार मोठा काळ त्यांचा बाबासाहेब आंबेडकरांसोबत गेला. बाबासाहेब आंबेडकर तर आता कोलंबिया विद्यापीठाने जाहीरच केलं की आमच्या विद्यापीठातले सर्वोत्कृष्ट विद्यार्थी होते आणि तिथे पुतळाही उभारला. युरोपमध्ये आता फार महत्वाचं स्थान आहे, अमेरिकेतही बाबासाहेबांचं फार महत्वाचं स्थान आहे. तर मुंबईची गोष्ट
त्यांच्या चरित्रात आपल्याला आढळते की बाबासाहेब आंबेडकर मुंबईला आले आणि आल्यावर त्यांना कळलं की गाडगेबाबा आजारी आहेत, त्या तापाने फणफणत आहेत. तेव्हा त्यांनी घोंगडं खरेदी केलं आणि गाडगेबाबांना ते भेट दिलं. गाडगेबाबा कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची भेट घेत नव्हते, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमाखातर त्यांनी भेट स्वीकारली. ही घटना फार महत्वाची आहे. पुढे पंढरपूर, नाशिक या सगळ्या वसतिगृहाचं जे विश्वस्तपण हे बाबासाहेबांकडे त्यांनी दिलं, तर त्या प्रेमाखातर तो शेवटला त्यांच्या आयुष्यातला काळ होता. पण त्यांनी जी कीर्तन केली, गाडगेबाबांची कीर्तन केली, एकदा ते मुंबईच्या मार्केट यार्डमध्ये कीर्तनाला गेले तर बाबासाहेब आंबेडकर ते कीर्तन ऐकायला गेले. म्हणजे एक चिंध्या पांघरणारा माणूस गाडगेबाबा सारखा साधारण फकीर आणि त्याच्या कीर्तनासाठी बाबासाहेब आंबेडकर जात आहेत, जो सुटाबुटात नेहमी राहायचे ते, आणि ते खाली बसून कीर्तन ऐकायला बसले. तितक्यात त्यांच्या बाजूला विमानी पटवर्धन, त्या काळातले फार मोठे पत्रकार होते, तर ते आपला रुमाल खाली टाकून बसायला लागले. तेवढ्यात बाबासाहेब आंबेडकरांनी तो रुमाल खेचून घेतला. ते म्हणाले, हे जे मैदान आहे किंवा हा जो परिसर आहे तो गाडगेबाबांनी सकाळी स्वच्छ केलेला आहे, त्यासाठी आपल्याला रुमाल टाकायची गरज नाही. म्हणजे ही जी महत्वाची घटना आहे, एक बॅरिस्टर माणूस म्हणतोय आणि विश्वास ठेवतोय गाडगेबाबावर. आणि एकदा तर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण सुरू होतं, तितक्यात गाडगेबाबांची गाडी आली. ती गाडी अशी आवाज करत यायची, बाबासाहेब आंबेडकरांनी ऐकलं आणि आपलं भाषण थांबवलं. ही जी मैत्री आहे, एक न शिकलेला माणूस, काहीच न शिकलेला माणूस, एक उच्च विद्याविभूषित आणि मैत्री, एक समान सूत्र त्यांच्यात होतं, ते म्हणजे लोकांबद्दलचा कळवळा. तुकोबारायाचा अभंग आहे, बुडती जन दखवेना डोळा येतसे कळवळा म्हणून. हा जो कळवळा आहे, ही करुणा आहे, ही बुद्धाची करुणा आहे, जी गाडगेबाबांना लाभली, जी संत तुकोबारायांना लाभली, जे काही वारकरी संप्रदायातले लोक आहे, बसवेश्वरांसारखे लिंगायत धर्माचे संस्थापक आहे, सगळ्यांना बुद्धाचा जो वारसा लाभला तो गाडगेबाबापर्यंत आला होता आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला उच्च स्थान दिलं. तर अशा वेळेस ते गाडी थांबवल्यावर, भाषण थांबवल्यावर त्यांनी आपल्या हातातला हार घेतला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या गळ्यात घातला. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की वर या, स्टेजवर या. तर ते म्हणाले, नाही, इतका काही मोठा नाही स्टेजवर बसण्या इतका, तुम्हीच मोठे आहात, तुमचा तो अधिकार आहे. आणि गाडगेबाबा निघून गेले, म्हणजे त्यांना दुसरीकडे जायचं होतं आणि धावपळीत ते. अशा तऱ्हेच्या भेटीगाठीच्या खूप आठवणी, गाडगेबाबा, बाबासाहेब आंबेडकर, पंजाबराव देशमुख, तुकडोजी महाराज, आणि इतरही, जसा मदन मोहन मालवीय सारखा एक मोठा माणूस, तर त्यांना भेटावं गाडगेबाबांनी अशी इच्छा होती काही लोकांची, तर ते भेटायला जातच नव्हते मुळात. मग मुळात तेच आले भेटायला, आणि भेटायला आले, बोलणं झालं, आणि शेवटी गाडगेबाबांना झालं, आता बोलणं जा आता. अशा तऱ्हेने ते खूप वेळ लोकांना देत नव्हते, आपल्या कामात ते सतत व्यस्त राहायचे. पण तरी त्यांनी हे जे सख्य आहे, पंजाबरावांचं किंवा गांधीजींचं, तुकडोजी महाराजांचं, हे पाहिलं तर लक्षात येतं की जी 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 माणसं समाजाच्या हितासाठी सातत्याने काम करत असतात, त्यांच्या सहवासात ते सतत राहत असतात, सतत त्यांना वेळ देत होते. खूप आठवणी अशा गाडगेबाबांच्या आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांची काय आठवण? कर्मवीर भाऊराव पाटलांची आठवण अशी आहे की एकदा त्यांच्या वसतिगृहाचं उद्घाटन करायला गांधीजी येणार होते. काही कारणाने गांधीजी येऊ शकले नाही, तेव्हा त्या वसतिगृहाचं उद्घाटन गाडगेबाबांनी केलं होतं. आधी मी सांगितलं की जेव्हा त्यांच्या शाळेचं अनुदान बंद केलं बाळासाहेब किराणी, तर त्यासाठी मुख्यमंत्र्याशी भांडायला थेट मुंबईला गाडगेबाबा गेले होते. कर्मवीर भाऊराव पाटलांनी जे काही उभारलं ते काही असं लोकांच्या देणग्यातूनच उभारलं, आणि प्रामुख्याने त्यांच्या वसतिगृहात जे अन्न शिजत होतं, तर आपल्याकडे लग्न होतं, त्या लग्नामध्ये आपण अक्षता टाकतो, त्यात तांदूळ असतात, कधी ज्वारी असते, तर हे धान्य गोळा करून ते धुवून टाकून त्यातून ते अन्न शिजवत असत, म्हणजे आपण फेकून देतो, अन्नाचा अपमान करतो. तर ते अन्न त्यांनी आपल्या मुलांसाठी, आपल्या वसतिगृहातल्या मुलांसाठी शिजवलं. तर गाडगेबाबांना ती संधी मिळाली की त्यांच्या सोबत राहण्याची, त्यांच्या वसतिगृहाला मदत करण्याची, ते उद्घाटन करायची आणि पुढे त्यांच्याकरता थेट मुख्यमंत्र्याशी भांडण्याची, एक वेगळंच नातं होतं, जबरदस्त त्यांचं व्यक्तिमत्व. एकूणच गाडगे महाराजांचं ज्यावेळेस आपण बघतो की इतर संत आणि गाडगे महाराज संत असं गाडगे महाराज यांचं आपण कशा पद्धतीने पाहू शकतो, कारण की इतर संत जे होते साधारणतः देवाची करुणा भागणं, जे काही प्रश्न सोडवायचे असतील ते ईश्वरात तू सोडव, म्हणजे तू कर, तुझ्याकडे आम्ही करुणा भागतोय, आम्ही हतबल आहोत, आम्ही ताकदवान नाहीये, तू सर्व श्रेष्ठ आहे, तू काहीतरी यातून मार्ग काढ. पण तशा पद्धतीनं हे जे गाडगे महाराज जे होते हे कर्मयोगी संत होते, त्यांनी करुणा भागण्यासाठी मंदिरात जाण्याची वाट पाहिली नाही,
म्हणजे नेमकं अरे विवंते लोकांना सांगायचे की तीर्थस्थानाला जाऊ नका किंवा देवळात जाऊ नका, मूर्ती पूजा करू नका, हे काय होतं, फरक कसा आपल्याला दिसतो? आता गाडगेबाबांचं शिक्षण म्हणजे ते वाचन करत नव्हते, ही तर गोष्ट स्पष्ट झाली. त्यांच्यावर हा संस्कार झाला असा एक प्रश्न आहे. तर त्यांच्या बालपणीचा प्रसंग आहे, मला वाटते 7-8 वर्षाचे ते होते आणि त्या काळात त्यांच्या वडिलांना कुष्ठरोग झाला, महारोगाने पीडित झाले आणि मरणासन्न होते. दारूचं व्यसन त्यांना होतं, तसं घराकडे दुर्लक्ष होतं. जिंगराजी त्यांचे वडील होते, पण मरणासन्न अवस्थेत जेव्हा त्यांना लक्षात आलं की आपलं आता मरण अटळ आहे, तेव्हा त्यांनी त्या बाल त्यांना डेबूजी म्हणायचे, गाडगेबाबांचं मूळ नाव डेबूजी, कारण ते गोरे गरगरीत आणि बाळ थोडी ढेरी वापोट वाढलेलं, म्हणजे अशा तऱ्हेने स्थूल असा त्यांचा देह होता. तर त्यामुळे लोक डेबूजी म्हणजे डेबू म्हणजे ढेरी पोट वाढलेलं. तर डेबूजी डेबू जी कसं म्हणणार मुलाला डेबू. तिथे भुलेश्वरी नावाची नदी आहे. आपण शेणगावला गेलो, मी गेलो होतो गेल्या 2 वर्षापूर्वी मुद्दाम ते चरित्र लिहिण्याच्या आधी. तर त्या ठिकाणी ती पावसाळी नदी आहे, ती बारमाही नदी नाही आहे. तर ते म्हणाले की हे जे देव आहे खंडोबा वगैरे म्हसोबा हे सगळे देव त्या नदीत टाकून दे, कारण ह्या देवानी कोणाचं काही भलं केलेलं नाही. पण त्यांना ही खात्री होती देवानी जर भलं केलं असतं तर मग त्यांना महारोगातून वाचवलं असतं, झालं नसतं, किंवा ते व्यसनाच्या आहारी गेले नसते, दारूच्या आहारी गेले नसते. तर त्या देवाच्या विरोधातला पहिला संस्कार हा त्यांच्या वडिलांनी केला, कारण ज्यांनी पाहिलं होतं की देवानी काही कोणाचं भलं केलेलं नाही. आणि पुढे मग तुकोबाराय, तुकोबारायांचं तर स्पष्ट वचन आहे, देव नाही असे देव आहे असे वाणी देव नाही हे जाणावे म्हणी, मनाचे जाणावं की देव नाही आहे प्रत्यक्षात, पण लोकांच्या साठी आपल्याला ते बोलावं लागतं. तुकोबारांचा प्रभाव खूप गाडगेबाबांवर होता. आता एक त्यांची आठवण सांगतात लोक, म्हणजे अनेक पुस्तकात आलेली आहे, की एकदा ते नदीच्या काठावर गेले असताना असं पाणी फेकायला लागले, पाणी फेकायला लागले एका ठिकाणी. जाता येता लोक पाहत होते की हे गाडगेबाबा वेडे झाले, कुठेही पाणी फेकतायत. तर ते म्हणाले की पलीकडे माझं शेत आहे, त्या शेताला पाणी देतोय. तर लोक म्हणाले शेताला पाणी कसं जाईल? तर ते म्हणाले की तुमचे जे पितर आहेत, तुमचे आई वडील म्हणा की आजोबा, ते जे कुठेतरी असतील माहित नाही आपल्याला, पण तुम्ही त्यांना घास घालता पितृमोक्ष अमावस्याला, इथून तो घास तिकडे जाईल कसा? ही कथा आणखी वेगळ्या अर्थाने सांगतात लोक. त्यांनी ती शिदोरी ठेवली होती, वाट पाहत होते आणि कोणा पलीकडल्या शेतात जाईल अशा अर्थाने सांगतात. म्हणजे इकडली वस्तू तिकडे जाऊ शकत नाही, कुठल्याही प्रकारचा चमत्कार जगात अस्तित्वात नाही, ईश्वर नावाची व्यवस्थाच अस्तित्वात नाही. पण त्यांनी जे कीर्तन केलं आहे जे आता उपलब्ध आहे बांद्र्याच्या पोलीस स्टेशनला, आणि एका व्यापाऱ्यांनी जाता जाता पाहिलं आणि त्याने रेकॉर्ड केल्यामुळे आपल्यापर्यंत आलं, याच्यामुळे ते आता प्रकाशित केलं आणि आता सगळीकडे पोहोचलाय. त्यात त्यांनी म्हटलंय देव कुठं आहे? मग देवळात आहे, अमुक मंदिरात आहे, अमुक तीर्थक्षेत्रात आहे. ते म्हणजे तीर्थक्षेत्रात देव नाही, मंदिरात देव नाही, जसा वारा पुरतही भर आहे तसा देव सगळीकडे आहे, तुमच्या आमच्या मनात आहे. तुम्हाला त्यासाठी मंदिरात जायची गरज नाही, तीर्थक्षेत्रात जायची गरज नाही, कोणत्याही प्रकारे व्रताने अनुष्ठान करायची गरज नाही, असा एक विचार बुद्धीप्रामाण्य होते का विचार ते अनुभवातून सांगत होते. काही लोक त्यांचं हे जे विचार आहे हे चारवाकाशी जोडतात, पण चारवाकाला कुठे नाही, चारवाक आपल्यालाही सुद्धा नीटसा माहित नाही. काही लोक बुद्धाच्या एकंदर चरित्राशी जोडतात, पण त्यांनाही बुद्धाचं चरित्र किती होतं माहित नाही, पण त्याला तुकोबाराय माहित होते, तुकोबारायांचे अभंग माहित होते. सगळ्यात जास्त प्रभाव वारकरी संप्रदायाचा त्यांच्यावर झालेला आहे. अशा तऱ्हेने हा जो बुद्धीप्रामाण्यवाद त्यांच्या अंगी आला तो तुकारामांच्या अभंगातून तो पाझरला, कबीरांच्या दोह्यातून पाझरला आणि त्यांचे समकालीन बाबासाहेब आंबेडकरांसारखे पंजाबराव देशमुखांसारखे धर्माचे अभ्यासक फार मोठे होते. त्यांच्या सहवासातून त्यांच्या चर्चेतून अशा तऱ्हेने त्यांचं व्यक्तिमत्व जे बौद्धिक व्यक्तिमत्व तयार झालं असा एक अंदाज आहे. त्याचे पुरावे नाही आहे, पण मी माझ्या पुस्तकात लिहिलं आहे की या सगळ्यांचा संस्कार त्यांच्यावर झाला होता. ते 12 वर्ष त्यांनी भटकंती केली, ते जगले वगैरे, तो अनुभव सुद्धा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आला असेल आणि तो फार महत्त्वाचा अनुभव आहे. तो सुद्धा त्यांना वास्तववादाकडे आणि जे समाजातलं वास्तव आहे, माणसाच्या जगण्यातलं जीवनातलं वास्तव आहे तोपर्यंत नेत. आपण मागच्या म्हणजे खूप संतांशी तुलना केली, पण आता गाडगे महाराज आणि आत्ताचे जे संत म्हणून फिरतायत भोंदूगिरी करत, तर त्यांच्या संदर्भातलं आपण कसं की आता म्हणजे ठिकठिकाणी दरबार लागतात आणि शिकलेले सुशिक्षित अगदी टायकोट घालून घातलेले मूर्ख सुद्धा त्यांच्या लाईनीमध्ये त्या बाबांचे दर्शन घेण्यासाठी उभे असतात, काही काही पैसे देतात, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? गाडगे महाराज कुठे आणि हे असे कुठे आणि ह्या अज्ञानाचे ढोंग करणारे वेगळे महाराज कुठे, यांच्याबद्दल काय सांगा? आता खरं म्हटलं हे जे महाराज आहे प्रायोजित आहेत, त्यातले बरेच लोक स्वतःच व्यापारी आहेत
आणि प्रवचन हे त्यांचं निमित्त आहे लोकांपर्यंत जाण्याचं, आणि त्या माध्यमातून ते धनाढ्य लोकांकडूनही पैसा गोळा करतात, राज्यकर्त्याकडून पैसा घेतात, जे राजकारणी लोक आहेत त्यांच्याकडूनही घेतात, अनेक माध्यमातून पैसा त्यांच्यासाठी ओतला जातो. आणि हे सगळे जे महाराज आहे, हे सगळे महाराज अतिशय अनैतिक, चरित्रहीन असे स्वतः आहेत. ते काही कोणा नैतिकतेचा उपदेश देण्याच्या लायकीचे नाही आहेत, पण त्यांचा उपयोग राज्यकर्ते यासाठी करतात की त्या नेत्यां राज्यकर्त्याला स्टेजवर जाता येतं, ते मिरवता येतं, आणि बसलेला जो समुदाय जनसमुदाय आहे त्याला असं वाटतं पाहावा इतका मोठा राज्यकर्ता या महाराजांच्या पायी लीन झाला. महाराज तर मोठे आहेच, पण राज्यकर्ता मोठा नंतर ठरतो, कारण तो महाराज पुढे या राज्यकर्त्याला निवडणुकीत मत द्या असं जाहीरपणे सांगतो. निवडणूक प्रचाराचा अतिशय सोपा माध्यम म्हणून अशा महाराजांचा उपयोग राजकारणी लोक करतात. दुसरीकडे राजकारणी लोकांच्या पैशाचा वापर आपल्या ऐहिक विलासासाठी, भोगविलासासाठी हा हे बाबा करतात. हे बाबा म्हणजे खऱ्या अर्थाने संत वगैरे मुळीच नाही हा शब्द वापरू नये. लोक अती अथ राष्ट्रसंत शब्द वापरतात लोक. राष्ट्रसंत एकच तुकडोजी महाराजच फक्त, कारण त्यांनी राष्ट्रीय चळवळीत भाग घेतला. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानचं युद्ध असो की त्याच्या आधीचं चीनचं युद्ध असो, तेव्हा ते अगदी युद्धाच्या सीमेवर गेले, आणि जेव्हा देशाला गरज होती पैशाची तो पैसा गोळा केला, त्याकरता गावगावी भाषण दिले. तर राष्ट्रसंत एकच, पण तो शब्द इतका लोकप्रिय झाला जे राजकारणाच्या जवळचा जवळचे लोक आहेत धार्मिक म्हणून मिरवणारे ते स्वतःला राष्ट्रसंत म्हणून घेतात. ते अवमूल्यन आहे शब्दांचं, आणि शब्दांचंच नाही तर धर्माचंही अवमूल्यन आहे. धर्माचं अगदी हिडीस रूप आपण या रूपात पाहतो, आणि जे विचार करतात प्रामुख्याने त्यांना दिसतं. सर्वसामान्य माणसालाही कळत नाही, त्यांना वाटते बा काहीतरी देवाचं नाव घेतलं, काहीतरी बाल कृष्णाचं नाव सांगितलं, रामाचं नाव सांगितलं, म्हणजे हा मोठाच माणूस आहे. साधारण माणसाला विचार करायला एवढा वेळ नसतो, कारण त्यांच्या पोटाचा प्रश्न महत्वाचा असतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते पोटाची खळगी भरण्याकरता राबत असतात, तर विचार करायला पुरेसा वेळ त्यांच्याकडे नसतो. त्यांच्याकडे जी भजनं येतात त्यांच्या वाट्याला, ती काही प्रबोधनाची नसतात, आणि जे या भानगडीत पडते ते दारू पिऊन शांतपणे झोपून जातात. म्हणजे अशा तऱ्हेने अतिशय प्राथमिक जीवन, म्हणजे जनावरासारखं जीवन सामान्य माणसं जगत असतात. त्यांना ही माणसं मोठी यासाठी वाटतात की यातलं त्यांना काहीच माहीत नसतं, आणि काही वेळ चांगलं जातो, काही काही ठिकाणी खायची व्यवस्था असते, त्या ठिकाणी काही ठिकाणी प्यायची व्यवस्था असते, अशा तऱ्हेची व्यवस्था ज्या ठिकाणी सामान्य माणसं जातात. प्रबोधन हा त्यांचा हेतू नसतो, म्हणजे त्या संत मानल्या गेलेल्या संत म्हणून घेतलेल्या लोकांचाही नसतो, ऐकणाऱ्याचाही नसतो. जे काही कानावर दोन शब्द पडले त्याने आपलं पुण्य मिळतं आणि पाप नाहीशी होतात, अशी एक प्राथमिक समजूत सामान्य माणसाची असते. या समजुतीचा फायदा हे संत म्हणणारे लोक घेत असतात. ही एक प्रकारची फसवणूक आहे, आणि धर्माचाही अपमान आहे किंवा बदनामी आहे. धर्म या संज्ञेबद्दलच तिरस्कार निर्माण करणारी ही गोष्ट आहे असं एकंदर मला वाटतं. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की संत गाडगे महाराज असतील, ज्ञानेश्वर असतील, तुकाराम महाराज असतील, बसवेश्वर असतील, कबीर असतील, आपल्याकडे पाहिलं तर प्रचंड असे संत निर्माण झालेले आहेत. मोठी परंपरा आहे, मोठी परंपरा, मोठी परंपरा आहे. तर एवढे संत निर्माण होण्याचं कारण काय? इतका आणि आपण इतके ढोंगी, इतके लाचार, इतके बदमाश लोक आहोत की प्रत्येक वेळी कुठल्या तरी माणसाला आपल्या आयुष्याची आहुती द्यावी लागते आणि संत बनावं लागतं, त्याग करावा लागतो, आणि नंतर थोडीशी अक्कल येते, चार लोक सुधारतात आणि परत मूर्खांची महामूर्खांची पैदास व्हायला सुरुवात होते. काय सांगाल याच्याबद्दल की खूप चीड आणणारी गोष्ट आहे की जगातलं समजा अमेरिकेत, इंग्लंडमध्ये अशा प्रकारचे महात्मे झाले असते तर त्यांच्याकडे खूप मोजके महात्मे झालेच आपल्याला दिसतंय, अमेरिकेत असेल, इकडे असेल, पण आपल्या देशामध्ये अगदी खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी आपला त्याग केलेल्या लोकांना सुधारणारे तरी लोक सुधरत का नाही? एक तर आपल्याकडे एक गोष्ट आहे जी जगात नाही आहे. जातीव्यवस्था आहे जगभर आहे, पण जन्मजात जातीव्यवस्थेला उच्च निचतेची जी उतरंड तयार केली गेली आहे ती उतरंड जगाच्या पाठीवर कुठे नाही. दुसरी गोष्ट अस्पृश्यता हे जगाच्या पाठीवर कुठे ती भारतातच आहे, आणि ह्या अस्पृश्यतेला आणि जातीव्यवस्थेला धर्माचं अधिष्ठान आहे ते सुद्धा जगाच्या पाठीवर कुठेच नाही. ह्या आपण धर्म आणि तत्वज्ञान असे निर्माण केले की उच्च निचतेची उतरंड तयार व्हावी, शोषणाची व्यवस्था निर्माण व्हावी आणि काही लोकांना बाजूला टाकता यावं अस्पृश्यतेच्या नावाखाली, अशा तऱ्हेचं एक तत्वज्ञान भारतात विकृत तत्वज्ञान तयार झालंय. आणि एक संस्कृती, त्याला काही लोक संस्कृती म्हणतात, ती विकृती आहे. तर या विकृतीविरुद्ध लढा देण्याकरता जे काही महामानव आपल्या भारतात निर्माण झाले, कारण ही विकृती निर्माण झाली साधारणतः 2500 ते 3000 वर्षापूर्वी तयार झाली. आर्यांच्या भारतातल्या आक्रमणानंतर त्यांची जी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती त्या व्यवस्थेचा आग्रह त्यांनी केला, आणि त्यातून मग वरचा खालचा मधला असे स्तर समाजाचे तयार झाले. त्याविरुद्ध पहिला उठाव जो केला तो भगवान बुद्धांनी केला.
बुद्ध हे तर राज्य व्यवस्थेतले होते, राजपुत्र होते, त्यांचं लग्न झालं होतं, सुंदर त्यांची पत्नी होती, बाळ राहुल होता. इतकं सगळं त्यांनी सोडलं, हा त्याग का केला? त्यांच्या लक्षात आलं की व्यवस्था अशीच राहणार आहे आणि आपल्याला सुचलं आपण हे केलं पाहिजे. आपण सुचलं काय दुसऱ्याला सांगतो तुम्ही करा, पण हे जी क्रांतीची कल्पना आहे किंवा जे काही तुमच्या मनात परिवर्तनाचा विचार आला असेल तो स्वतःपासून सुरू केला पाहिजे हे पहिल्यांदा बुद्धांनी आपल्याला शिकवलं. त्या परिस्थितीचं अपत्य आहे, कोणताही महामानव असो हा स्वतंत्रपणे तयार होत नाही, तो त्या परिस्थितीचं अपत्य असतं, त्यातून त्याची प्रतिक्रिया होऊन तो निर्माण झाला असतो. पण पहिला प्रयत्न बुद्धांनी जो केला तो दुःख काय असतं आणि दुःख नाहीस कसं होतं, दुःख नाहीस होण्याच्या प्रक्रिया कोणत्या, ज्याला आर्य सत्य म्हणतात. कारण दुःख हे सगळी काय, सबम दुःखम सबम क्षणिकम, दुःख आहे पण ते क्षणिक आहे. दुःखाला गोंधळून बसण्यात अर्थ नाही, आपण त्याला त्याचा सामना केला तर दुःख नाहीस होऊ शकतं, हा तात्विक विचार त्यांनी मांडला. आणि जंगलात राहिले त्यांनी सुद्धा गाडेगावासारखंच जे दुःख आहे, ऊन वारा पाऊस किंवा जनावर वन्य श्वापद त्यांच्यापासून ते वाचू शकले स्वतःशी. आणि मग पुढच्या काळात त्यांनी शांततेसाठी जे प्रयत्न केले किंवा ध्यानाकडे गेले किंवा आणखी योग मार्गाकडे, ती गोष्ट महत्वाचीच आहे, नाही असं नाही, तिचं आपण महत्व नाकारत नाही. पण आज हे योग किंवा हे या गोष्टी ज्या ध्यान आहे त्या श्रीमंत लोकांच्या गोष्टी झाल्या आहेत, ज्यांची पोटं भरली आहेत त्यांनी एक आपले चोचले पुरवायचे म्हणून ह्या गोष्टी ते करतात. पण बुद्धांनी हे स्वतःवर नियंत्रण ठेवायचं, आपलं शरीर सक्षम झालं पाहिजे, सगळ्या प्रकारच्या दुःखाशी सामना करण्यास सक्षम झालं पाहिजे, यातून ते सुचलं. आता हा बुद्ध हे व्यक्तिमत्व 2500 वर्षापूर्वी झालं. त्यानंतर मग मधल्या काळात लोक झालेली असं नाही, आपापल्या परी लोकांनी संघर्ष केला, शह दिला ह्या शोषणाच्या व्यवस्थेशी. पण नंतर एक बसवेश्वर एक फार मोठं व्यक्तिमत्व होऊन गेलं आपल्या भारतात. आणि बसवेश्वरच्या अधिक मधला काळ 4th-5th शतकातला आहे. त्या शतकामध्ये आळवार नायनमार नावाचे संत होऊन गेले, त्यांनी भक्ती परंपरा दक्षिण भारतात विशेषतः तमिळनाडू सुरू केली. त्या लोकांनी सुद्धा ह्या जाती व्यवस्थेच्या विरोधात लढा दिला, भक्तीच्या मार्गाने दिला. भक्ती म्हटलं की लोक जवळ येतात, देवाचं अस्तित्व मानलं की जवळ येतात. आणि त्यातून त्यांनी अस्पृश्यता निवारण, जातीभेद निवारण, स्त्री पुरुष हाही भेद, अगदी ब्राह्मण आणि अब्राह्मण हाही भेद त्यांनी नष्ट केला. आणि त्याची प्रेरणा 4th-5th शतकातल्या ह्या भक्ती परंपरेची प्रेरणा बसवेश्वरांनी घेतली. आणि त्यांनी अनुभव मंटप नावाची एक व्यवस्था केली ज्यामध्ये कोणालाही आपले विचार मांडता यावेत, त्यांच्या दुःखाला वाट करून देता यावीत, आणि अन्याय झाला असेल तर न्याय मिळून देण्याची व्यवस्था निर्माण केली. आणि त्यातून सगळ्या जातीचे लोक, चांबार असो, ढोर असो, ब्राह्मण असो की मातंग असो की कोणी असो, सगळ्या जातीचे लोक संत म्हणून प्रतिष्ठित झाले. त्यांचं तत्वज्ञान त्यांनी मांडलं बसवेश्वरांचं. आणि बसवेश्वरानंतर मग आपल्याला नंतर जे संत परंपरा महाराष्ट्रात सापडते, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज त्याच्या आणि एकनाथ महाराज, आणि त्या परंपरेत ते गाडगे बाबा आहे. ही परंपरा फार मोठी आहे, म्हणजे बुद्धापासून ती सुरू होते आणि संपते असं म्हणणार नाही आपण. नंतर बाबासाहेब आंबेडकरांसारखे विद्वान पुरुष किंवा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांसारखे विद्वान लोक या क्षेत्रात आले आणि त्यांनी सुद्धा याविरुद्ध लढा देण्याची व्यवस्था केली. विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला दिलं, म्हणजे लढण्याकरता एक कायदा दिला, जो मनुस्मृतीचा कायदा होता, शोषण करणारा, शोषण व्यवस्थेला प्रतिष्ठा देणारा, त्याच्या पर्याय त्याच्या विरोधात एक संविधान आपल्याला दिलं. ही सुद्धा संत परंपरेचा उत्कर्ष किंवा सर्वोच्च टोक आहे असं मला वाटतं. जिथे शोषणाची परंपरा प्रतिष्ठित झाली आहे धर्माच्या माध्यमातून, तत्वज्ञानाच्या माध्यमातून, त्याला शह देण्याकरता सातत्याने प्रबोधनाची परंपरा महात्मा फुले यांनी सुरू केली महाराष्ट्रात. आगरकरही त्यात होते आणि लोकहितवादी सुद्धा त्यात होते, हे ब्राह्मण मंडळी त्यांच्या सोबत होते. आगरकर जरी फारकाळ टिकले नाही, जगले नाही, तरी पुढे आगरकरांसारखा त्यांचा बुद्धिप्रामाण्यवाद मात्र टिकला आणि अजूनही बुद्धिप्रामाण्यवाद जो शिल्लक आहे त्याच्यामुळे अशी महात्मा फुले, आगरकर, नंतरच्या काळात बाबासाहेब आंबेडकर आणि खूप शाहू महाराज आहे मधल्या काळात, भाऊसाहेब पंजाबरावांचं धर्मचिंतन त्याला कारणीभूत आहे. हा, तर अशी एक परंपरा महाराष्ट्रात सुरू आहे, भारतभरही सुरू आहे, दक्षिणेकडे मोठी परंपरा, पेरियार रामस्वामी नायकर एक मोठं नाव. बरोबर, एक उपप्रश्न विचारतो शेवटचा आणि मग आपण समारोप करूया, की तुम्ही आता कुठल्याही माणसाला जर एखादं पुस्तक लिहायचं असेल किंवा बोलायचं असेल तर ते त्याची प्रेरणा असावं लागतं. तुम्ही गाडगे महाराजांच्याकडे कसे काय आकर्षित झाले, का तुम्ही पुस्तक लिहावं आणि लोकांसमोर जावं असं का वाटलं तुम्हाला, त्याच्या मागचं काय? त्याला एक महत्वाचं कारण, मी अमरावतीचा आहे मुळात आणि 1956 मध्ये गाडीबाबा गेले, 20 डिसेंबर 1956, माझा जन्म 28 नोव्हेंबर 1955 चा आहे. म्हणजे गाडीबाबांच्या जाण्याआधी माझा जन्म झाला आणि माझ्यावर जबाबदारी आली आता की बाबासाहेब आंबेडकरही 56 मध्ये गेले, तर आपण यांचा विचार मांडावा. पण हे काही सहज सुचलं नाही मला. आम्ही गाडगेबाबांच्या यात्रेत जात होतो, अमरावतीकर बहुतेक त्या यात्रेत जातात, आता यात्रेत स्वरूप बदललाय.
पण 1976 मध्ये मी गाडगेबाबांच्या यात्रेत गेलो होतो, तेव्हा शताब्दी होती, गाडगेबाबांची शताब्दी चालू होती आणि प्रबोधनकर ठाकरेंचं पुस्तक त्या ठिकाणी होतं. ते 5 रुपये किमतीचं होतं, मला ते घेता नाही आलं, पण पुढे मला ती खंत होती, पण पुढे ते वाचायला मिळालं. प्रबोधनकर ठाकरेंच्या पुस्तकामुळे गाडगेबाबा मला कळले. देवकिरंदन गोपाला नावाचं एक पुस्तक होतं, कादंबरी होती गोपाल गोरी दांडेकरांची, ती सुद्धा आम्हाला अभ्यासाला होती. हा, आणि त्या पुस्तकावर आधारित मग देवकिरंदन गोपाला हा सिनेमा डॅडी देशमुखांनी बनवला. आता बर्लिन महोत्सवात मोठ्या प्रमाणात त्याला पुरस्कार मिळाले आणि भारताबाहेर गाडगेबाबांचं नाव गेलं. तर एक अमरावतीचा माणूस म्हणून माझ्या मनात त्यांच्याबद्दल आपुलकी होती. मी साधारणतः 10-12 वर्षापूर्वी कोल्हापूरला गेलो, अंबाबाईच्या दर्शनाला गेलो. आता मी थोडस माझी परिस्थिती अशी आहे, मी नास्तिक आहे, दर्शन वगैरे शब्द वापरले तर मला लागू होत नाही, पण मी जात असतो. तिथल्या लोकांच्या मनात काय आहे, कोणत्या प्रकारच्या श्रद्धा आहे, यात्रा कशा भरतात, पूजा पद्धती कशी आहे, लोकांच्या उपासना कशा आहेत, किंवा स्थापत्य कसं आहे आणि मूर्तीशास्त्र मूर्ती. ते मी गेलो तर पहिल्यांदा मला गाडगेबाबांचं शिल्प असे दिसलं. ते कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिराच्या आधी गाडगेबाबांची मूर्ती असणं मला खूपच आनंददायी होती आणि मी फार प्रभावित झालो की या माणसाचं चरित्र आपण लिहिलं पाहिजे. म्हणून मी 4-5 पुस्तकामध्ये गाडगेबाबांच्यावर चरित्रात्मक लिहिलं. पण साहित्य अकॅदमीने मला हे काम सोपवलं तेव्हा मला खूप आनंद झाला. आणि गाडगेबाबासारख्या आपल्या गावातल्या माणसावर, जसं तुकडोजी महाराजावर मी चरित्र लिहिलं, तसं गाडगेबाबावर लिहिलं. तर ते लिहिताना मग मला सुदाम सावरकर आहे, पांडुरंग बालाजी कवडे किंवा कडवे वर्धेचे यांची पुस्तकं मिळाली. प्रबोधनकर ठाकरेचं पुस्तक होतच प्रश्नच नाही. अशा अनेक पुस्तकांनी वेगवेगळी माहिती मिळाली, चरित्रात्मक माहिती मिळाली आणि सोबतच तत्वज्ञांचं पाहायला मिळालं. आणि हे जे बाबासाहेब आंबेडकर म्हणा, पंजाबराव देशमुख म्हणा, की बाळासाहेब खेर सारखा म्हणून जो मुख्यमंत्री होता, किंवा गांधीजीशी त्यांचा संबंध आला, हे तर मला आश्चर्यच वाटलं. पण स्वतःहून गाडगेबाबा कुणापासून प्रभावित झाले नव्हते. त्यांच्यावर प्रभाव नामदेव महाराजांचा होता. नामदेव महाराजांनी कीर्तन ज्या पद्धतीने पंढरपूरच्या वाळवंटात केलं, तिथले दगड घ्यायचे आणि कोणत्या प्रकारे साथ शृंगार नाही, तसं गाडगेबाबाचं कीर्तन होतं. जे उपलब्ध असेल, पेट ढोल मृदंग टाळ बस तेच घ्यायचं, आपल्याजवळ काहीच ठेवायचं नाही, वाद्य चिपड्या घ्यायच्या. आणि यातून त्यांनी एक वेगळी कीर्तन पद्धती विकसित केली, जी प्रचलित कीर्तन पद्धतीच्या विरोधात आहे. विरोधात आहे म्हणजे वेगळी आहे. विरोधात यासाठी की त्यांनी त्याचा बळीजाव नाही केला किंवा अपेक्षा नाही केल्या. आपल्याकडे दोन पद्धती प्रामुख्याने प्रचलित आहे. नारदीय कीर्तन पद्धती आहे, तिला पुणेरी कीर्तन किंवा हरदासी कीर्तन म्हणतात. त्यामध्ये कीर्तनकार एक एकटा असतो, पेटी तबलावाले असतात. कीर्तनकार हा कलावंतच असतो, ते एक पात्री प्रयोगस्थ असतो. तर आर्या वगैरे दिंडी हे जे ब्राह्मणी पदायती म्हटली जातात. आणि एक वारकरी कीर्तन आहे, ज्यामध्ये एक कीर्तनकार असतो, बाकी सगळे टाळ वाजवतात, मृदंग वाजवतात, जनसामान्यांचा सहभाग त्यात असतो. अशा दोन पद्धती प्रमुख आहेत. तिसरी आणखी पद्धत रामदासी कीर्तन पद्धती आहे, तर ती पुणेरी कीर्तन पद्धतीतून विकसित झालेली आहे. त्या सगळ्यापेक्षा वेगळी कीर्तन पद्धती गाडगेबाबाने स्वतः विकसित केली, ती गरजेतून केली. ते कुठे शिकलेले आहेत, त्यांना कुठे शिकायचं होतं, पण लोकांपर्यंत पोहोचायचं एक माध्यम म्हणून कीर्तनाचा वापर केला. आणि मग इतक्या मोठ्या प्रमाणात ते पोहोचले आणि त्याच्या आधी ते गाव स्वच्छ करायचे. आणि मग त्यांच्या डोक्यावर जे खापर होतं मडक्याचं, तर ते खापरात भीक मागायचे. आणि कुठेही ते आश्रय घेत नव्हते, जे मिळेल, झोपडी असेल, काही असेल, कुठेही राहायचे. एक वेगळं म्हणजे असा संत जगाच्या पाठीवर कुठे पाहायला मिळणार नाही. आणि असा कोणत्या प्रकारचा भक्ती संप्रदाय त्यांचा स्वतःचा नव्हता. त्यांनी होऊ दिला नाही, त्यांनी शिष्य निर्माण होऊ दिले नाही, कोणाचे ते गुरु झाले नाही. हे हा संत वेगळा आहे, असा संतच नाही, असा होणं शक्यच नाही. ते परिस्थितीतून ते पुढे आले हे खरं आहे, पण त्यांना अनायस एक फार चांगली गोष्ट मिळाली की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, गाडगेबाबा आपले तुकडोजी महाराज आणि भाऊसाहेब पंजाबराव आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मोठ्या लोकांचा सहवास लाभला. या सगळ्यांनी त्यांना मान दिला, सन्मान दिला, कुणी त्यांचा अपमान केला नाही. वास्तविक इतर पारंपरिक कीर्तनकारांनी त्यांचा अपमान केला, पुराणिकांनी अपमान केला, गावाच्या पाटलांनी अपमान केला, पोलिसांनी अपमान केला. हे सगळे अपमान पचून त्यांच्या वाट्याला आलेली ही दोन माणसं, प्रभाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि आपले बाबासाहेब आंबेडकर, केंद्रीय मंत्री त्यांच्यासोबत राहता, हा एक मोठा चमत्कार आहे. म्हणजे चमत्कार नावाची गोष्ट जगात अस्तित्वात नाहीये, पण हा एक चमत्कार मला वाटतो. गाडगेबाबांच्या प्रामाणिकपणाचा तो चमत्कार, त्यांच्या सेवा भावाचा चमत्कार आहे, त्यांच्या कर्मावरच्या निष्ठेचा आणि कोणत्याही प्रकारचा बळी जाऊ नये, ढोंगपणा नाही, आणि विशेषतः बुद्धी प्रामाण्यवादाचा हा चमत्कार आहे असं मला वाटतं. धन्यवाद अशोक राणा सर, तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी अत्यंत चांगल्या प्रसंगी तुम्ही तुमचे विचार शेअर केले. आज पुण्यतिथी आहे गाडगे महाराजांची ही, तर आपण गाडगे महाराजांच्या संदर्भात आज त्यांना अभिवादन करत असताना डॉक्टर अशोक राणा सर यांचं यांच्याशी संवाद केला.
आणि त्यांनी अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला त्यातनं सांगितल्या. आतापर्यंत आपण जी संताची व्याख्या बघतो आहोत किंवा ज्या पाहतो, त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचे संत की जे ज्ञानाकडे घेऊन जाणारे, स्वच्छतेकडे घेऊन जाणारे, बुद्धिप्रामाण्याकडे घेऊन जाणारे, अशा वेगळ्या प्रकारचा संत जो मंदिरात नाही तर मंदिराच्या बाहेरचा संत, मटांगणातला संत, अशा पद्धतीनं गाडगे महाराजांचं जीवन ते जगले खुलले आणि आज त्यांच्या संपूर्ण देशभर किंवा देशाच्या बाहेर सुद्धा त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीनं आठवण केली जातात. जे जे त्यांचं चारित्र म्हणजे चरित्र वाचतात, त्यांची पुस्तकं वाचतात, त्याच्यातून भारावल्याशिवाय राहत नाहीये. तुम्ही डॉक्टर अशोक राणा यांचं पुस्तक नक्की वाचा आणि तुम्ही अशोक राणा सरांनी जे काही आता विवेचन केले किंवा जो संवाद आपण केलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.